9,580 रुपये. श्रावणी अगं, तेवढे कसे पुरतील? तिला 1.5 लाख हवेत ना. पण आई, हे घ्या 1.5 लाख रुपये. तुमचं सगळं सामान मागवा आणि तयारीला लागा. अगं अन्विता, इतके पैसे कुठून आणलेस तू? ते मी जमा केले होते ना, तेच पैसे थे. तू आणि पैसे जमा केलेस? हो, कारण ऍक्च्युली आधीच्या जॉबचं काही फिक्स नसतं म्हणून मी पैसे जमा करत होते. आणि आता तसंही बाळासाठी पैसे लागतीलच ना. गही आपली अन्विताच आहे ना. अन्विता, तू इतकं शहाणपणाचं बोलतीयस ना की आता माझी खात्री आहे की हे सगळं खोटं आहे. मला खरं सांग, कुठून आणलेस पैसे? अरे कमाल करते तुम्ही दोघी. ती मला मदत करायला बघते आणि तिचं कौतुक करायचं सोडून तुम्ही उलट तपासणी काय करताय तिची? अन्विता, तुला मला मदत करावीशी वाटली ना बाळा, हेच माझ्यासाठी खूप आहे. पण हे पैसे तू ठेव, हे तुझे आहेत, तुझ्या बाळासाठी आहेत ना. तुझा नवरा तो इकडे आला आणि आमच्याशी भांडायला लागला तर नको देऊन जायचं. डोंट वरी दामोण्णा, तो काही बोलणार नाही. आई तुम्ही हे पैसे घ्या, नाहीतर मी चिडीन तुमच्यावर. अगं आई, सांगितलं ना एकदा. अन्विता ऐक, माझं हे ठीक आहे, मी ठेवते हे पैसे, पण माझी ऑर्डर पूर्ण झाली की मी लगेच परत करेन ना. अरे मी मागितलेत का तुमच्याकडे पैसे? मला नकोयत परत पैसे. अगं आई, त्यापेक्षा तुम्ही ना मला फक्त प्रसादाचा शिरा, डिंकाचे लाडू, मोदक, खीर आणि हो, मला ना पाणीपुरी खावीशी वाटते, हे सगळं रोज बनवून देत जा मला खाण्यासाठी. फक्त? हो फक्त. ही नक्की आपली अन्विताच, खाण्याची आधी देते म्हणजे अन्विताच. आदी, आदित्य, अरे काय करतोस तू? अगं अनु, या कपाटात मी 1.5 लाख रुपये ठेवले होते आणि रक्त ते मिळत नाहीयेत कुठे. अरे देवा, तू बघितलेत का कुठे? अगं काय विचारतोय मी, बघितलेत का कुठे? नाही, मी नाही बघितले. सरक बाजूला. आधी काय झालंय सांगशील का? अनु, हे पैसे मिळायलाच हवेत ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. प्रॉब्लेम का म्हणजे? तुला मी ते डोंबिवली प्रकरण सांगितलं होतं, त्या संदर्भात कोर्टात हिअरिंग आहे परवा आणि म्हणून मला त्या वकिलाला पैसे द्यायचे होते. हे पुन्हा कुठून हे पैसे उभे करू काय कळत नाहीये मला. अरे वेड्या, एवढे करोडो रुपये तुझ्याकडे, 1.5 लाखाचं काय टेन्शन घेतोस तू? काहीही करोड वगैरे नाही येत आता माझ्याकडे. या प्रकरणासाठी जवळपास 4 करोड रुपये खर्च केलेत मी अनु, काहीच शिल्लक नाही आता. नाही, असं बघत काय उभी आहे, शोध कुठेतरी इथेच असतील. हो, शोध पटकन. शोधते शोधते मी. काका आला राकेश शुद्धीवर? नाही अजून. अरे देवा, मग आता काय? नाही, डॉक्टरांनी औषधोपचार सुरू केलेत, होईल ठीक. आणि हे बघा, मी आता आतमध्ये खोटं सांगितलंय की राकेश पाय घसरून पडला म्हणून. खरं सांगितलं असतं तर पोलीस केस झाली असती. मला एक कळत नाहीये, राकेश यांच्या घरी पोचला कसा? आणि यांनी पण थोडं समजून वागायला नको का? हे कसे वागले राकेशशी पाहिलंत ना? हे बघा राधा मॅम, आम्ही बाहेर आल्यावर जे पाहिलं त्यानं कुणाचाही गैरसमज होऊ शकतो. म्हणजे शिर्के काका तुम्हाला? नाही, मी कुठलाही गैरसमज करून घेतलेला नाही आहे तुमच्या बाबतीत, कारण मला तुमच्याबद्दल खात्री आहे. मग यांना का नाहीये खात्री माझ्याबद्दल?
का हे असा गैरसमज करून घेतात ते काही नाही. आता मी आईंना फोन करते आणि त्यांना सगळं सांगते, बोलावून घेते आईंना इथे. आणि मला खात्री आहे त्या त्या सगळं नीट मार्गी लावते. दुसरा पर्यायच उरलेला नाहीये माझ्याकडे. राधा मॅम, तुम्ही प्लीज आता इथे थांबू नका. कुणी बघितलं तर हे प्रकरण आणखी चिघळेल. पण शिर्के काका राकेशला असं वाऱ्यावर सोडून? नाही नाही, मी आहे ना इथे. राकेश शुद्धीवर येईपर्यंत मी कुठेही जाणार नाही, पण तुम्ही आता इथे थांबणं योग्य नाहीये. बरं ठीक आहे, मग मी घरी जाते, यांना भेटते आणि. नाही नाही, नको नको. प्रेम साहेब आता भयंकर संतापलेले आहेत, ते तुमचं काहीही ऐकून घेणार नाहीत आणि उगाच वाद मात्र वाढत जातील. त्यापेक्षा तुम्ही असं करा, तुम्ही आता तुमच्या माहेरी जा. इथे जे काही होते ते मी तुम्हाला कळवेन आणि मी प्रेम सरांची समजूत घालीन, त्यानंतरच तुम्ही त्यांना भेटा. प्रेम, आदित्य, तू कसं काय आलास अचानक? मला 1.5 लाख रुपये दे. दे. तू 1.5 लाख रुपये असे मागतोस माझ्याकडे जसे काही मी तुझ्याकडनं उसने घेतले? तुम्हाला माझ्यासाठी नकोयत पैसे. परवा डोंबिवली प्रकरणाचं हिअरिंग आहे, ते वकिलाला द्यायचे म्हणून मागतोय. मग मी काय करू? तुम्ही सगळेजण काय मला मूर्ख समजते? राधा तशी तू असा विचार करून करून डोकं फुटायची वेळ आहे. प्रेम तू प्लीज शांत हो जरा. प्लीज बस नाही, प्लीज. प्रेम मला वाटलं होतं की खरं कारण कळल्यानंतर तू मला सहज पैसे देशील, पण इट्स ओके, आय विल मॅनेज. थांब आदित्य. देतो मी तुला पैसे, पण माझ्या एका प्रश्नाचं खरं उत्तर देशील. प्रेम डोंबिवली प्रकरणाबद्दल तुला सगळं खरं माहिती, मी त्याबद्दल नाही विचारत आहे. मग मला सांग, राधाची आणि त्या राकेशची कॉलेजमध्ये असताना कितपत मैत्री होती? हो, निखळ मैत्री जशी असते ना तशीच मैत्री होती त्यांची. पण किती जवळची मैत्री होती? प्रेम तुला वाटतंय तसं काही नाहीये, ते दोघं फक्त चांगले मित्र होते. अरे त्या राकेशला कॉलेजमध्ये असल्यापासून ओळखतोय मी, तेव्हा चांगला मुलगा होता, सद्गुणी होता. पण दीपिकाची कंपनी जॉईन केल्यानंतर एखाद्याचं काय भविष्य असतं हे माझ्यापेक्षा जास्त तू चांगलं ओळखतोस रे. एक मिनिट, तू बोलतोयस ते जर का खरं असेल तर मग अलीकडे राधाला माझ्यापेक्षा जास्त त्या राकेशचीच काळजी का वाटते? पुन्हा तेच. अरे असं काही नाहीये, उगाच संशय घेतोयस तू. हे बघ, राधाताई तत्वांना मानते आणि नीतिमत्तेनेच वागते. तुझ्या लेखी तो राकेश चांगला मुलगा नाही म्हणून तू त्याचा तिरस्कार करतोस. योगा योगाने राधाताई आणि तो राकेश हे कॉलेजमधले मित्र आहेत म्हणून फक्त यू आर फीलिंग जेलस, बाकी काही नाही. राकेशच्या बायकोनी या दोघांवरती काय आरोप केले ते तुला माहिती नाहीये म्हणून तू हे सगळं. मला सगळं माहिती, अन्विताने सगळं सांगितलंय मला. त्या राकेशच्या बायकोनी या लोकांवर असे आरोप का केले याचं आश्चर्य नाही वाटलं तुला? नाही वाटत, खरच नाही वाटत, कारण ती बाई साफ खोट बोलते हे माहितीये मला. अशावर आणि तिला गरज काय खोट बोलायची? इनफॅक्ट तिचा तर संसार मोडला यामुळे. आता ती का खोट बोलते हे मी नाही सांगू शकत तुला, पण मला माझ्या ताईवर पूर्ण विश्वास आहे आणि मला विचारशील तर या सगळ्या प्रकरणात तू चुकतोस.